राष्ट्रवादी काँग्रेस मातंग समाज आघाडी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय मोहनदादा सोनवणे यांच्या वतीने पुणे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस मातंग समाज आघाडी महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या मीटिंगमध्ये महिला कार्यकर्त्यांनी व पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच पुरंदर तालुक्याच्या अध्यक्षपदी पांडुरंग भिको अवचर यांची नियुक्ती करण्यात आली. बारामतीचे प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भोर तालुक्याच्या अध्यक्षपदी दीपक सदाशिव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. अशा काही कार्यकर्त्यांची जाहीर केलेली नावे पुढीलप्रमाणे: रफिक शहा, हसन अली, दिलीप कांबळे, गीता राजेश, नापबू, मोती चिवे, फिलोमिया बंटी नरसप्पा, रेखा साठे, नागमणी अक्का, वैशाली सागरे, फरीदा खान, अराजया शेख, सईदा काजी, अर्चना सागरे, जनाबाई धुमाळ, सुनीता गाडे, सत्यभामा चव्हाण, परशुराम वडार, मनसराम धुरिया, फिजा शेख, वादीप खान, सतीश चिवे, सविता चिवे, अनिल सेंडगे, सनी डाडर, तसेच फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन, मागासवर्गीय संघटना, लहुशक्ती शिवशक्ती विचार मंच, सोनवणे शिक्षण संवर्धन संस्था, मांगीरबाबा उत्सव समिती पौळ अशा विविध संघटना राष्ट्रवादी काँग्रेस मातंग समाज आघाडी महाराष्ट्र राज्याचे घटक म्हणून समाविष्ट झालेले असून अशा अनेक विविध संघटनांचा मंडळांचा कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त बारामती हॉस्टेल ते वाटेगाव जी पदयात्रा काढण्यात येणार आहे त्याविषयी 29 जानेवारी 2020 रोजी जी मीटिंग आयोजित केलेली आहे त्या मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल. तरी सर्व संघटना व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. धन्यवाद. संघटनेचं काम अतिशय अवघड असतं, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होतं तर महिला जास्त दिसतात आणि महिला एकत्रित येतात ते फार आपली जमण्याची बाजू आहे. पक्षाचं काम करत नसताना आमचं सामाजिक काम कसं करता येईल हा खरं तर उद्देश मनाची धरून एक राष्ट्रवादी मातंग आघाडी असं काढायचं असं त्याच्या डोक्यात विचार आला. खरोखरच त्यांना आपण सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद दिले आणि ज्या एकूण कामकाज चालू असताना आपण त्याच्यामध्ये खरीचा वाटा उचलूया. खरीचा वाटा वाटते उचलत असतात खरं तर आपण सगळ्यांनीच त्यांच्या खंड्याला खंड लावून आपण काम करूया, परंतु कुणीतरी पुढं असावं लागतं. तर म्हणून ते असं असणारं ते मोहनदादांच्या रूपानं आपण एक नेतृत्व पुढं करूया आणि हे नेतृत्व असंच पुढं पुढं जाऊन आपल्याला एक अशा मोठ्या वृक्षासारखं व्हावं, त्याच्या छायेमध्ये आपण बसावं, त्याच्या सावलीमध्ये आपण बसावं अशा प्रकारचे आपण आज अपेक्षा व्यक्त करूया. खरं तर खूप चांगल्या प्रकारची मीटिंग ही झालेली आहे. जवळजवळ तुमची 12-12:30 मला उशीर झाला. मी येताना निघतानाच मी त्यांना सांगितलेलं होतं की मला थोडासा उशीर होतो आहे. उशीर ह्याच्यासाठी मी म्हणायला झाला की मी 8:30 घरातनं गाडी काढलेली होती आणि नुसतं बाहेर आलो पायावरती तुमचं पडलं होतं. बाहेर येतानाच एक जण आला आणि त्याच्या मुलीच्या जिभेला अशी जीभ अडकलेली आहे, त्याला बोलता येत नाही आणि त्याला मदत पाहिजे होती पंतप्रधान कार्यालयाच्या त्या ह्याच्यामध्ये त्या आरोग्याला योजना ती त्याला 1-5 हजाराची मदत पाहिजे होती आणि ती मला थोडीशी महत्त्वाची वाटली. म्हणून आम्ही ते चर्चा केली, फोन केले आणि त्याचं काम मार्गी लागलं. येतो ते झालं 10:30 घेतले आणि म्हणून 10:30 झाल्यानंतर मी नाश्ता 10:30 केला, 10 मिनटावर नाश्ता केला आणि म्हणून फोन केला की येऊ का कसं करू उशीर झाला. कारण का मला माहिती आहे आपण लांबून आलेले असतात नंतर जायचं असतं कारण परत सांगितलं असतं मला. परंतु मला एक हे होती, इच्छा होती की आपण सगळ्यांशी बोलावं, आपण सगळ्यांची चर्चा करावी आणि बोलण्यानं हे होतं. फोनवरती बोलणं वेगळं आणि डायरेक्ट समोरचं बोलणं लक्षात येतं कारण त्या माणसाचा सगळा स्वभाव करतो. मी इथं आल्यामुळं मला तुम्हाला नेमकं कळालं लोखंडे सर किती चांगला आहे, किती गोरा आहे आणि किती फोनवर बोलतो हे काय नाही, परंतु हे जे आहे ते कसं बोलतो आहे खरंच मनापासून बोलतो आहे हे सगळं तुमच्या डोळ्यांनी एवढं सगळं बघितलेलं आहे आणि म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारा माणूस आपल्याला मिळालेला, अतिशय चांगली मीटिंग मिळाली झालेली आहे. तुम्ही सगळेजण तरुण आहेत, वृद्ध आहेत, सगळ्यांचे अनुभवी असणारी मंडळी आहेत. दोन तालुक्याचं अध्यक्षपद असेल, पुणेचं अध्यक्षपद असेल अशी मागणी करणारी माणसं निर्माण झाली म्हणजे नक्कीच या संघटनेला आणि त्या पक्षाबरोबर काम करण्याला हा एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला खरं तर आशीर्वादच आणि खरं असताना एक वेगळेपण आपल्याला दिसायला दिलं आहे. आणि म्हणूनच मी बघायची गोष्ट की गर्दीपेक्षा दर्दी माणसं निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे आणि ही प्रत्येकाच्या डोळ्यातून गर्दी माणसं दिसलेली आहे. नक्कीच होतं उत्तरुक्त झाल्याचं आहे आणि ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रावर आहे, कसं रेशावर आहे
म्हणजे त्याचा इतिहास राहणार. कारण पायाच्या ज्यावेळेस पाया एखादा हे करत असतो त्यावेळेस आपल्याला दगड काही जणांना बघावं लागतं. दगडांमुळेच त्या पायाच्या दगडांमुळे ह्या इमारत बांधण्याचं काम हे आपण आपल्या माध्यमातून करूया. नक्कीच होईल अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो. आणि इथं आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या चालू असलं तरी व्यायाम झाला असलं तरी मला एक समाधान वाटतं.
जाता मी हे सगळं समाधान घेऊन जाईल आणि हे असंच आपण अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून सगळ्यांचा आभार मानून मी इथं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। माननीय मोहन दादा सोनोने आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं।